पुढं काहीही बोलायचं साहस मला झालं नाही पण थोड्या वेळानं पुरीजी तोंडावरून हात काढून घेत म्हणाले आत्माराम सगळी सूत्र तुमच्या हाती दिली पाहिजेत नाहीतर तुमचा गैरसमज जन्मभर कायम राहायचा पुरीजींनी आपला उजवा हाताळ हात माझ्या पुढे धरला त्यावर भला थोरला भाजल्याचा डाग होता हे काय प्रायश्चित कुणी दिलेलं स्वत घेतलं पण आत्माराम बैराग्याच्या झोपडी चिरून पोटात घालण्याजोगं काही आहे का ते बघा अगोदर फार भूक लागली आहे मी झोपडीची कडी काढत म्हणालो पुरीची मी तर रोज रात्री जेवतो तेही मिळालं तर दिवसभर असंच चालावं लागतं तुमची बरोबरी माझ्या त्याला नाही व्हायची आत्माराम तुमच्या हडकुळ्या शरीरात तुमच्या स्वाधीन असलेलं मोठं बलवान मन आहे म्हणून तर मी तुमच्यावर एक फार मोठा भार टाकला होता दुनियेला रोज परसादी दाखवण्यासाठीच बहुधा बैरागेने एका गठुळीत भस्माच्या आणि अगरबत्त्यांच्या शेजारी शेंगदाणे ठेवले होते ते काढून पुरीजींच्या हाती देत म्हणालो लक्ष्मीची बोलण्याचा तुम्ही तिला पाहिलं तर आत्माराम खोटं बोलवलं नाही मला एक क्षणभर पाहिलं म्हणजे तिनं माझ्याकडे पाहिलं आणि समाधीवर हात ठेवून तुम्हाला काय वाटलं आत्माराम असं वाटलं की समाधीवर हात ठेवूनसुद्धा ही मुलगी खोटं बोलती आहे एक उसास सोडून पुरीजी म्हणाले लक्ष्मी त्या जातीची मुलगी नव्हे आत्माराम थट्टा करा तुम्ही पण लक्षात ठेवा की ती ती भांगेत तुळस जन्मली ऐका आत्माराम मठ फार श्रीमंत आहे भांडार घराखाली तळघर आहे त्यात राणी बोडका राजा मुक्टावाला राजा हे एकेका छापाचे पाच पाच हंडे रुपये ठेवलेले आहेत ते धन कमी होत नाही वाढत राहतं माझे गुरु सिद्ध पुरुष होते ते फार मोठे वैद्यही होते पण त्याचबरोबर मठात सुरू असलेली सावकारकी सुद्धा बंद करवली नाही जोरावरनं मठाकडून कर्ज घेतलं होतं आणि ते फिटणं अशक्य होतं मी मठात केव्हा आलो ते आठवत नाही पण राजपुताण्यातल्या एका फार मोठ्या कुलातल्या पुरुषाला मूल होत नव्हतं त्यांना नमस केलं की के पहिला मुलगा मठाला देईन तो मी